नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 28 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजचा आजचा आपला पहिला दिवस आहे. तर या इथे मी सर्व मापे लिहून दिलेली आहेत. तर या इथे पहा, उंची तर 13 आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती मार्किंग करणार आहे. छाती आहे 28, 28चा चौथा भाग होतो 7 इंच, तर त्यामध्ये मी 1.5 इंच मिक्स करणार आहे आणि 8.5 इंच होणार आहे आपली घडी. कंबर आहे 22, तर या इथे पहा 7.5 इंच येतं, पण मी 6 इंच घेत आहे. एक्स्ट्रा मार्जिन असलं तरी चालतं. आणि त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी 1 इंच घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलं आणि 8.5 इंच होतात. या इथे तुम्ही जी घडी आहे छातीची त्यापेक्षा आपण 1/2 इंच आतमध्ये येऊन मार्किंग केलं तरी चालतं. मागच्या गळ्याची पट्टी आहे 2.5 इंच, पुढचा गळा आहे 5.5, बाही आहे 3, दंडगेर आहे 5, शोल्डर या इथे आपण 4.5 इंच घेणार आहे आणि मुंडा घेणार आहे आपण 5.25 इंच. तर या इथे पाठीमागील भागाचं आपलं पहिल्यांदा कटिंग होणार आहे. तर त्यासाठी मी या इथे एकच पेपर घेतलेला आहे. प्रिन्सेस ब्लाऊजचं पेपर कटिंग वेगवेगळं होतं. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपला सेपरेट आपल्याला मार्किंग करायचा असतो. कटोरी ब्लाऊज आपण बरोबरीने कट करतो, पण प्रिन्सेस कटचं तसं नाही. तर या इथे 1/2 इंच मी घेतलेलं आहे शिलाई मार्जिन, कारण पाठीमागल्या साईडला आपल्याला हुकलूक पट्टी करायची आहे. जर पुढील भागाला हुकलूक पट्टी करायची असेल तर आपण या इथे हे पुढील भागाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता या इथे शोल्डरचं मार्किंग करूया. जी लाईन आपण आखलेली आहे त्याच्या पुढे आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं असतं. 4.5 इंच मी या इथे शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे आणि शोल्डर मुंडा घ्यायचा आहे 4.25 इंच. तर या इथे मी उभा टेप ठेवून 4.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. आणि याच लाईनवरती आपल्याला एक आडवी लाईन आखून ही चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे. आता या इथे मी कमरेचं मार्किंग करण्यासाठी फक्त 1/2 इंच आतमध्ये मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन आपण सर्व जोडून घ्यायची आहे. आता चेस्टचं मार्किंग करूया. जी लाईन आखलेली आहे त्याच्या पुढेच आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर 7 इंच येतोच 28चा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. या इथेही मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि या इथेही एक सरळ रेष आखून घेतली. आता या इथे मुंड्याचं मार्किंग करून घेऊया. या इथे 5 इंचावरती मार्किंग करून एक तिरकी लाईन आखून घ्यायची आणि या इथे पहा, इथेही आपलं 1/2 इंच आतमध्ये यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. ज्यांना पुढील मुंड्यामध्ये घोळ येतो त्यांनी या पद्धतीने मुंडा कट करायचा आहे. आता इथून आपण 1.5 इंच मार्किंग करायचं आहे पाठीमागील मुंड्यासाठी आणि या इथे सेंटर करायचं आहे आणि इथून आपण आकार द्यायचा आहे. या इथे मुंड्याला आकार गोलच आला पाहिजे. जर मुंड्याला आकार गोल आला नाही तर आतमध्ये थोडंसं घेऊन मुंड्याला आकार व्यवस्थित करून घ्यायचा. आता ही तिरकी लाईन जी आहे खालची ती मुंड्यामध्ये गोळ येऊ नये म्हणून असते. या इथे गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. आपण सर्व मार्किंग जी लाईन आखलेली आहे त्याच्या पुढेच करत आहोत हे लक्षात घ्या. आता या इथे पहा मागील गळा, मागील गळ्याची पट्टी किती आहे ही मोजायची आणि त्यामध्ये 1/2 इंच मिक्स करायचं आहे. तर या इथे पहा 3.25 इंचावरती मी मागील गळ्याची पट्टीचं मार्किंग करणार आहे आणि या इथे पहा 10.25 गळा आपला येत आहे. तर या इथे गळ्याची रुंदी आपण पाहायची आहे. गळ्याची रुंदी तुम्हाला जर 2.5 इंच ठेवायची असेल तर 2.5 इंच ठेवू शकता, पण हा एकदम छोटी साईज असल्यामुळे आपण या इथे फक्त 2.5 इंच ठेवणार आहे. याच्यापेक्षा जास्त ठेवलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी या इथे बॉक्स करून घेऊन 1 इंचावरती मार्किंग केलं तिरकं आणि गळ्याला आकार देऊन घेतला. आता आपण ही पाठीमागची साईड कट करून काढूया. अशा पद्धतीने पहा या इथे बॅक पार्ट आपला तयार झालेला आहे. हे कट करून घेऊ. या इथे मुंड्याचा आकार आपल्याला व्यवस्थित कट करून काढायचा आहे. तर आता हा पार्ट आपण आहे असा फ्रंट पार्टच्या कागदावरती ठेवायचा आणि आहे असा आखून घ्यायचा आहे. तर या इथे पहा मी आहे असं हे मार्किंग करून घेत आहे. खालच्या बाजूला आपल्याला 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर या इथे मी घेतलेलं आहे आणि हा आहे असा आकार कळ ड्राफ्ट करून घेणार आहे. तर या इथे माझ्याकडे एवढाच पेपर होता. तर काय करायचं आहे याच्यापेक्षा जरा जास्त आपल्याला पेपर घ्यायचा आहे. जे टक्स आपण मध्ये घेणार आहे ते यामध्ये ॲड करायचं असतं. तर यामध्ये मी तुम्हाला
जो साईडचा भाग आहे तो मी सेपरेट पेपरवरती तुम्हाला वाढवून दाखवणार आहे. या इथे कंबर खूप लहान असल्यामुळे आपल्याला जास्त वाढवायची गरज पडणार नाही आहे. तर आता या इथे 2 इंच मी गळ्याचं मार्किंग करून घेत आहे आणि गळा 6 इंचावरती मार्किंग करून घेतला. या इथे 2.5 इंच मार्किंग केलं आणि या इथे गळ्यासाठी एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. या इथेही तुम्ही तिरकं 1 इंच माप घेऊन तुम्ही गळ्याला आकार दिला तरी चालतो. आता मुंडा पहा, मुंडा घ्यायचा आहे 5. आपण 4.5 घेतला आहे ते 4.5 इंचावरती मार्किंग करून आपण या इथे एक सरळ रेष आखून घ्यायची आहे आणि मुंड्याची उंची 5.25 आहे तर 5.25 इंच मार्क करून घ्यायचं असतं. तर ही आपण सरळ लाईन आखून घेणार आहे. आता ही लाईन आपण जोडून घेऊ अशा पद्धतीने. आता आतमध्ये आपण 1.5 इंच आलेलो ते आपण या इथे 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं, तिरकी लाईन आखून घ्यायची आहे आणि 1 इंचाला आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. असं केल्यानं पुढच्या मुंड्यामध्ये आपल्याला फुगा येत नाही, प्रॉब्लेम येत नाही काही. आता या इथे पहा, आता या इथे टक्सची उंची घेऊया 9.5 इंच आणि इथून आपण 3 इंच घेणार आहे. तसंच सरळ आपण 3 इंचावरती खाली मार्किंग करून घेऊया आणि इथे एक सरळ लाईन आखून घेऊया. आता या इथं टक्ससाठी 2 इंच घ्यायचं आहे आणि ही तिरकी लाईन एक आखून घ्यायची आहे. आता इथे 1.5 इंचावरती कमीत कमी एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथून असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता या इथे अशा पद्धतीने आकार त्रिज्याला देऊन घ्यायचा. आता हे आपण दोन्ही साईडला वाढवून घेणार आहे 1-1 इंच. आता या इथे पहा, मार्किंग केलं अशा पद्धतीने आणि इथं सरळ लाईन जी त्रिकी लाईन आखून घ्यायची. तर आता आपण हे कट करू आणि हा जो साईडचा भाग आहे तो कसा वाढवायचा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर या इथे कटिंग करताना पहा, मी मधला भाग कट करून मुंड्याचा पुढचा आकार कट केलेला आहे. पाठीमागील मुंड्याचा आकार कट करायचा नाही, नाहीतर पाठीमागील मुंड्याचा आकार कट केला की आपला ब्लाऊज चुकेल. तर या इथे मी हे दोन्ही पार्ट सेपरेट सेपरेट करून घेतलेले आहेत. तर आता हे आपण पार्ट, हा जो पार्ट आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. तर या इथे पहा, 3 इंच हा भाग येत आहे. या इथे आपण जोडतो ते शिलाई मार्जिन सोडायचं आणि हे 7 इंच दोन्ही मिळून भरलेलं आहे. तर या इथे पहा, कंबर 5.5 इंच आणि त्यामध्ये आपण 2 इंच टक्सचं मिक्स करायचं आहे. तर ते होतं 7.5. तर या इथे फक्त आपल्याला 1/2 इंच पार्ट वाढवायची गरज आहे. तर या इथे हा पार्ट आहे असा ठेवायचा. आणि या इथे 1/2 इंच वाढवून घेणार आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. तर या इथे मी तुम्हाला प्रिन्सेस पार्टचं सर्व कटिंग व्यवस्थितपणे दाखवलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.